वळणार आहोत महत्त्वाच्या 50 घडामोडींकडे। बातमी आहे पुण्यातून। पुण्यात आज काँग्रेसच्या ओबीसी सेलने आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला गालबोट लागलेला आहे। काँग्रेसचा मोर्चा सुरू असतानाच या मोर्चात ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील सहभागी झाले आणि त्यांनी काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। त्यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना काळे झेंडे दाखवत वडेट्टीवारांविरोधात घोषणाबाजी केली आहे। यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे ओबीसी आंदोलक मृणाल ढोले पाटील यांच्याशी खटके उडाले। आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार असा दावा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे। ओबीसी आयोगाचा आरक्षणाचा अहवाल जो आहे तो आला असून आता 25 तारखेला जी सुनावणी होईल त्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीने भूमिका मांडू असं मुश्रीफ म्हणाले। त्या दृष्टीने तांत्रिक बाजू पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील ते म्हणाले। एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य शासनामध्ये करावं यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अध्याप संपावर ठाम आहे। दरम्यान राज्य सरकारनं अहवाल कोर्टाकडे सादर केला असून आज यावरती कोर्ट निर्णय देणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 100 दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघालेला नाहीये। संपकरी कर्मचारी वारंवार विनंती करूनही कामावरती हजर होत नाहीयेत। तसंच राज्यभरामध्ये आजही बहुतांश एसटी कर्मचारी संपावर असल्यानं एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतोय। गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागले। हे नुकसान संपामध्ये सहभागी झालेल्या आणि नंतर कामावरती रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करून भरून काढण्याचा अजब प्रस्ताव हा एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे। एसटी कर्मचारी संघटनांकडूनही नुकसानाची वसुली करावी असंही प्रस्तावामध्ये नमूद केलंय। 8 जून 2020 रोजी मृत्यू झालेल्या दिशा सालियन केसवरून पुन्हा राजकारण तापले। आमची मुलगी तर गेली, आम्हीही दररोज मरत आहोत, कृपया हे आरोप थांबवा आणि आम्हाला जगू द्या अशी आर्त विनंती दिशाची आई वासंती सालियन यांनी केली आहे। दिशानं आत्महत्या केली, तिला कुणी का मारेल, तिचं कुणाशीही वैर नव्हतं असं वासंती सालियन यांनी म्हटलेलं आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सालियन कुटुंबियांची भेट घेतली आहे। भाजप आमदार नितेश राणे वारंवार या केसवरून शिवसेनेवरती आरोप करत आहेत। यानंतर थोड्याच वेळानं महापौर दिशाच्या घरी गेल्या। दिशा सालियन केस प्रकरणात घटनेचा सविस्तर अहवाल 48 तासात सादर करण्याचे निर्देश मालवणी पोलिसांना देण्यात आले आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे। राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना प्रत्येकानं भान राखलं पाहिजे, तसंच कुणाचा अपमान होऊ नये याची देखील काळजी घ्यावी असंही त्या म्हणाल्या। दिशा सालियन मृत्यू प्रकरणातलं 100% सत्य 7 मार्च रोजी समोर येणार असं भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलंय। उत्तर प्रदेशची निवडणूक सुरू असल्यानं आता सत्य उघड केलं तर राजकीय फायद्यासाठी केलं असा आरोप होईल, म्हणून 7 मार्च रोजी सगळं बाहेर येईल, फाईल तयार आहे असं चंद्रकांत दादा म्हणाले। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मुंबईतील अधीश बंगला सध्या चर्चेत आहे। काल महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या पथकानं राणेंच्या जुहू इथल्या बंगल्यामध्ये पाहणी केली होती। या पाहणीमध्ये मुंबई महापालिकेला अनधिकृत बांधकाम आढळल्याची सूत्रांची माहिती आहे। आज नारायण राणेंना MRTP 53 अंतर्गत नोटीसही बजावली जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केल्यानंतर आता नितेश राणेंनीही ट्विट करून खळबळ उडवली आहे। दिशा सालियन आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यामध्ये कनेक्शन असल्याचा दावा नितेश राणेंनी आपल्या ट्विटमधून केला। दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आलं ती वाझेची आहे का अशा आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि त्यांचे पुत्र कुणाल राऊत मकोकामध्ये फरार असलेल्या आरोपीला 1.5 वर्षांपासून आश्रय देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष आणि विदर्भवीर जांबुवतराव धोंटेंच्या सुपुत्री ज्वाला धोंटे यांनी तसा आरोप केला।
ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारी वीज कंपन्यांचा निधी वापरत वैयक्तिक कामांसाठी चार्टर विमानाचा वापर केला असा आरोप भाजपचे नेते विश्वास पाठक यांनी जनहित याचिकेद्वारे केलाय. मात्र आधी 2 लाख जमा करा तरच सुनावणी घेऊ, अन्यथा याचिका फेटाळली जाईल असं स्पष्ट करत कोर्टानं पाठकांना दणका दिला. अहमदनगरच्या कर्जत इथं भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली आहे. कर्जत येथील गोदड महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्तानं हे दोघंही एकत्र आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या एवढंच नाही तर रोहित पवार विखे पाटलांना थेट गाडीपर्यंत सोडायला देखील गेले होते. या दोघांना गप्पा मारताना पाहून उपस्थितांच्या भुवया मात्र उंचावल्या. आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून 5,000 लाच घेताना नागपूरच्या तळोदा प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. किशोर भरतसिंग पावरा असं या आरोपीचं नाव आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनामूल्य राहण्याची व्यवस्था असताना पैशांची मागणी केल्यानंतर तक्रारदारानं तक्रार दाखल केली आहे. नंदुरबारच्या ठाणेपाडा घाट रस्त्यातून बंदी असूनही पवनचक्कीसाठी सुमारे 66 मीटर लांबीच्या ब्लेडची वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांकडून नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. सुझलॉन कंपनीतील वाहनं रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावरती ब्लेडची वाहतूक करतात. घाट रस्त्यातून अशा वाहतुकीस बंदी आहे असं असतानाही नियम पायदळी तुडवत सुझलॉनची वाहनं ही रात्रीच्या वेळी वाहतूक करतात. नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगरच्या राहुरी शहरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेवरती 2 दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. या प्रकरणी आता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विजय शेखर यांनी घटनास्थळी भेट देत कट्टा आणि बुलेट बनवण्याची हत्यारं साहित्य हे आरोपीकडून जप्त केलेत. या प्रकरणी अंकुश पवार या आरोपीला इतर आरोपींसह अटक करण्यात आलेली आहे. आरोपीनं गुन्ह्यात जो कट्टा वापरला होता तो कट्टा आणि जो आहे तो देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि हा कट्टा त्यानं यूट्यूब वरती पाहून स्वतः बनवल्याचं देखील तपासातून समोर आलंय. यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून कुटुंबियांवरती हल्ला करून घर जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील तरोडा गावामध्ये हा प्रकार घडलाय. 20 फेब्रुवारीला रात्री ही घटना घडली आहे. जादूटोणा करत आहे या संशयावरून गावातील काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने घराची राख रांगोळी करून फिर्यादीला आणि तिच्या पतीला लाकडी काठीनं डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केलाय. कर्नाटकच्या शिमोगामध्ये रविवारी रात्री हर्षा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकू घोसकून हत्या झाली होती. यानंतर आता 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तर पूर्वीच्या शत्रुत्वातून हा खून झाल्याची माहिती समोर येते. धुळ्याच्या अवधान गावामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 5ही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. सध्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. या 5 जणांमध्ये 14 वर्षीय मुलीसह 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय कार्यालयामध्ये लाचखोरीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच आणि शिक्षकांचं प्रमाण हे अधिक असल्याचं राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हटलंय. एसीबीनं लाच प्रकरणामध्ये अनेक सरपंच आणि शिक्षकांवरती पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार यात निलंबनाची कारवाई होणं अपेक्षित आहे. परंतु 2015 ते 2020 या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झालेल्या सरपंच आणि शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई झालेली नाही. परभणी शहरातील वसमत रोडवरील श्रीहरी साडी डेपोला भीषण आग लागल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. या भीषण आगीत संपूर्ण साडीचं दुकान जळून खाक झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्यात यश आले. वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या गाडीनं महिलेला धडक दिल्याची माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावरती सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विरार पूर्वेच्या जीवदानी रोडवरती हा अपघात घडलाय. आयुक्तांच्या गार्डने ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला असता पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर असलेल्या महिलेला त्याची धडक बसली आणि हा अपघात घडलाय.
आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या बेस्ट उपक्रमाची परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई महापालिकेकडून भरघोस मदत केली जाते आहे। बेस्टच्या ताफ्यामध्ये भाडे तत्वावरती बसेस घेण्यासाठी केंद्र सरकारने निधी देण्याचे मान्य केले, मात्र गेल्या 4 महिन्यात केंद्राने हा निधीच दिलेला नाही, त्यामुळे 1200 बसेस घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये रद्द करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरला आंदोलन करून राज्यभर प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेल्या तृप्ती देसाई यांनी सोमवारी पुन्हा शनि चौथऱ्यावरती जाऊन दर्शन घेतलेले आहे। त्यांनी शनिदेवाला तेल आणि फुले अर्पण करत प्रार्थना केलेली आहे। महाविकास आघाडीसह विरोधी पक्षातील भाजपच्या पुढाऱ्यांना सुबुद्धी द्यावी याकरिता शनिदेवाला त्यांनी प्रार्थना केली। देशातील कोरोनाची परिस्थिती आता काहीशी कमी होत चाललेली आहे। कोरोना रुग्णसंख्या ही कमी होताना पाहायला मिळते आहे। गेल्या 24 तासात देशामध्ये कोरोना विषाणूचे 13405 नवीन रुग्ण आढळले असून 673 जणांचा मृत्यू झालाय, तर देशात काल 37901 रुग्ण बरे होऊन घरी परतले। अहमदनगर जिल्हा वाचनालयाने आता डिजिटलची वाट धरली आहे। महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरू झालेल्या सार्वजनिक वाचनालय म्हणून अहमदनगर वाचनालयाची ओळख आहे। सुमारे 150 वर्ष जुनी अशी दुर्मिळ पुस्तकं आता डिजिटल माध्यमातून वाचकांसाठी खुली करण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला। पुणे महानगरपालिका निवडणुकीत पाणी मुद्दा पेटणार आहे। पुणेकरांचं पाणी महागणार असल्याचे संकेत जलसंपदा विभागाने दिलेले आहेत। घरगुती औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ होणार आहे। जलसंपदा विभागाने दरवाढ प्रस्तावित केली आहे। अलिबाग उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज पार पडले। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा भूमिपूजन सोहळा पार पडला। ऊस उत्पादन शेतकऱ्यांची पहिली उचल घटणार आहे। ऊसाची FRP अदा करताना मागील हंगामाचा साखर उतारा आणि तोडणी वाहतूक खर्च विचारात घेतला जात होता। आज राज्य सरकारने संबंधित हंगामातील उतारा आणि तोडणी वाहतूक खर्च विचारात घ्यावा असा आदेश काढलेला आहे, परंतु उतारा आणि तोडणी वाहतूक खर्च हंगामा अखेरीस निश्चित होतात, तोपर्यंत 9.5% ते 10% उतार्यानुसार FRP देण्याचेही आदेश दिलेत। या आदेशाने FRP आपोआप 2 तुकडे पडणार आहेत। हिवाळा म्हटलं की सर्वजण महाबळेश्वरला जाऊन लाल चुटुक स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जातात, पण आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी थेट मावळात पिकू लागली आहे। मावळातील प्रयोगशील महिला शेतकरी वैशाली गायकवाड यांनी स्ट्रॉबेरीचं पीक मावळात घेण्याचा अनोखा प्रयोग केलेला आहे आणि आता या प्रयोगाला यश येऊन बाजारापेठेत देखील त्यांच्या या स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे। अहमदनगर जिल्हा वाचनालयाने आता डिजिटलची वाट धरली आहे। महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरू झालेल्या सार्वजनिक वाचनालय म्हणून अहमदनगर वाचनालयाची ओळख आहे। सुमारे 150 वर्ष जुनी अशी दुर्मिळ पुस्तकं आता डिजिटल माध्यमातून वाचकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय। हिराबाई बर्डे असं 45 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। हिराबाई या रात्री घराबाहेर निघाल्या असताना बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला आहे।